टिपेश्वरचं हे जे इथे तुम्हाला जंगल दिसतंय, हे जंगल रिझर्व फॉरेस्ट म्हणून पूर्वापार आहे. आणि ह्या रिझर्व फॉरेस्टमध्ये आपल्याकडे कसं असतं आहे की आपल्या नॅशनल पॉलिसीप्रमाणे जे काही जंगल आहे, म्हणजे जे आहे ते म्हणतो आहे मी, आपल्याकडे प्रत्यक्ष हवं किती 33%, त्यातलं आहे आपल्याकडे ऑलरेडी 65%. त्या 20%मधलं 5% जंगल अभयारण्य म्हणजे प्रोटेक्टेड एरिया म्हणून राखून ठेवायला पाहिजे असं त्या ए पॉलिसीमध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे मिनिमम 5%साठी आपण काय करायला पाहिजे, तर आता 20% आहे, त्यातलं 5% आपली जमीन राखून ठेवायची, भारताची अख्ख्या भारताची 5% जमीन करायची. यामुळे अभयारण्याची संख्या वाढवणं हे कर्तव्य होतं, जेणेकरून बायोडायव्हर्सिटी आपली मेंटेन होईल. मग त्याकरता आपण जे विविध अभयारण्यं तयार करण्यात आली, अभयारण्य ह्याचा अर्थ काय, म्हणजे पब्लिकच्या दृष्टीने विचार करता ॲज ए थर्ड पार्टी सँक्च्युरी म्हणजे पी ए ह्याची गोष्ट आहे की ज्या भागामध्ये कुठलीही गोष्ट जिओलॉजिकल जिओमॉर्फॉलॉजिकल फ्लोरल फौनल इम्पॉर्टन्स आहे ती राखून ठेवायला भारतातला एकमेव कायदा आहे, आणि तो आहे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट. तुम्हाला दगड जरी हलवायचा असेल तर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टखाली दगड हलवू शकत नाही, म्हणून ते स्टेटस असायला पी ए व्हायला लागतो. आणि तो जो पी ए व्हायचा असेल तर त्याला आपल्याला अभयारण्य केलं पाहिजे. आणि ह्या दृष्टीने आपल्या ठिकठिकाणचा जो भाग वेगळा वेगळा आहे, ज्या ठिकाणी जरा बऱ्यापैकी जरा मोकळी भाग आहे, ज्याच्यावर प्रेशर कमी आहे, असे भाग निवडून त्याला आपण प्रोटेक्टेड एरियाचं स्टेटस देतो. आणि हे स्टेटस आपल्या इथे टिपेश्वर अभयारण्याला 97 साली देण्यात आलं. त्यावेळेला इथे हे गाव आपण ज्या गावात आहोत ह्याचं नाव आहे टिपेश्वर, आणि त्याच्या पलीकडे तिकडे मारेगाव म्हणून होतं. हा 378 हेक्टरचा एक मोठा मेडो आहे, आणि मारेगावच्या तिथे तो संपूर्ण 410 हेक्टरचा एक मेडो आहे. अशा प्रकारे आपण साधारणतः 700 हेक्टर 800 हेक्टरचं एरिया आपल्याकडे प्लेटो ह्या सदरात आहे, ज्या ठिकाणी काळी ब्लॅक कॉटन सॉल माती आहे, त्या ठिकाणी कपाशीपूर्वी होत होती, अशी पिकं वगैरे होत होती. तर ह्या भागामध्ये सागवानाचं पूर्वापार प्लांटेशन आहे, आणि या ठिकाणी प्लांटेशन आहे, पाण्याची व्यवस्थित उपलब्धता आहे. अशा वेळेला त्या ठिकाणी 2 वाघ 2012 साली दिसून आले. त्याच्यापूर्वी वाघ येणं जाणं चालूच होतं, पण 2012 साली हे दिसून आल्यानंतर ह्या ठिकाणी एरिया ज्या भागातला इन्व्हायलेट होतो, ज्या ठिकाणी बायोटिक इंटरफेरन्स कमी होतं, त्या भागातला बायोटिक इंटरफेरन्स कमी झालं की प्राण्यांची पैदास चांगली होते हे लक्षात आल्यामुळे अशा ठिकाणी पहिल्यांदा जेव्हा अभयारण्य घोषित करतं सरकार, तेव्हा लगेच सांगतं की उपविभागीय महसूल अधिकारी SDO जो असतो त्यामार्फत ह्याची इन्क्वायरी केली जाते सगळ्या एरियाची. ह्या एरियामध्ये कोणाचे हक्क सवलती काही काही गोष्टी असतील त्या सर्वांचा अभ्यास करून मग ते सांगतात की बाबा ह्या गावामध्ये ह्या अभयारण्याच्या एरियामध्ये संपूर्ण अमुक अमुक ठिकाणी ह्या गावातल्या लोकांना ह्या देवळाला जायचा हा कायमस्वरूपी हक्क राहील, किंवा या ठिकाणी पाण्याचा हा स्रोत आहे, ह्या पाण्याचा हा रस्त्याचा असा हक्क राहील, असं हे कायमस्वरूपी राहतात. पण ह्या गावाच्या लोकांचा बाकीचा कुठलाही हक्क नाही, फक्त हीच लोकं इथे राहत आहेत. त्यामुळे तेवढीच लोकं जर तिथनं बाजूला केली तर सगळ्याच एरियाचा सगळाच बायोटिक इंटरप्रेन्स थांबू शकतो. त्यामुळे मग तेव्हा ते इन्क्वायरी ऑफिसर याच्यात रिपोर्ट करतात. मग त्यांनी टिपेश्वर अभयारण्याचं ज्या वेळेला इन्क्वायरी केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ह्या ठिकाणी 2 गावं आहेत, आणि ती गावं हलवली की 150 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया इन्व्हायलेट होतो, त्याच्यात कुठचाच डिस्टर्बन्स राहणार नाही. आता तुम्ही ह्याच्यापेक्षाही दुसरं बाजूला जे काही गाव म्हणता अंधारवाडी आहे कोपामांडवी आहे ती हद्दीच्या बाहेर आहेत, त्यामुळे त्यांचा विस्थापन वगैरे ह्याचा कुठलाही विषय येत नाही. इन्व्हायलेट एरिया होण्यासाठी हा एरिया आपण टिपेश्वर आणि मारेगावची गावं इथनं विस्थापित केले, पुनर्वसन केलं, त्यामुळे हा भाग मोकळा झाला. अभयारण्यामध्ये ही जी लोकं होती ती लोकांना बाजूला केली, त्याबरोबर तिथे प्रेबेस वाढला, चितळांची संख्या वाढली, निलगाई वाढल्या, डुकरं वाढली, पर्यायाने त्याला खाणारा प्राणी नॅचरली इथे जो होता त्याची संख्या वाढत गेली. 2015 साली या ठिकाणी 4 एकूण मिळून दिसले. एक T5 म्हणून मोठा मेल आहे, T1, T2, T3, T4 ह्या फिमेल्स होत्या, आणि ह्या प्रत्येक फिमेलला नंतर पिल्लं झाली, पिल्लं होत होत गेली, आणि आत्ताच्या घटकेला आपल्याकडे 22 वाघांची नोंद आहे इथे. त्यातली आता ही जी इथे नवीन आलेली दिसते, आता ही इथे तिथलं पिल्लं होती बारकीशी छोटी छोटी पिल्लं. आपल्या नॅचरल ह्याच्यामध्ये जर विचार करायचा म्हटला, निसर्गामध्ये जर एखादा मोठा प्राणी जगायचं म्हटलं तर तो जगण्यासाठी जी एरिया लागते ती वाघासाठी 25 स्क्वेअर किलोमीटर लागते, म्हणजे 5 किलोमीटर बाय 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये एक वाघ चांगल्या प्रकारे जगू शकतो. आपल्याकडे 150 स्क्वेअर किलोमीटर आहे आणि माझ्याकडे आत्ता 22 वाघ आहेत, बस एवढंच सांगतो मी. त्यामुळे टिपेश्वरचं वैशिष्ट्य असं काय, तिकडच्या रस्त्यानं आतमध्ये आलं आणि 76 किलोमीटरचा ही जे ट्रेल आहे हा एवढा केला, कुठला ना कुठला तरी वाघ बाहेर चहा प्यायला बाहेर आलेला जेवायला बाहेर आलेला मिळतोच. हां, आणि तुम्हाला तोच बघायचा आहे म्हणून टिपेश्वर, कोणाला कुठेही जर चौकशी केली तरी टिपेश्वरला या, का टिपेश्वरला वाघ सत दिसतो.
ह्यामुळे टिपेश्वरचं इम्पॉर्टन्स वाढलेलं आहे. हे सगळं इथे जे जुनं जो वैभव म्हणतो ते वैभव जर बघायला म्हटलं तर मी कोकणातून आलेलं असल्यामुळे मला मागाशी म्हटलं तुम्ही मूळ कुठनं आणलात ते, तर मी कोकणातल्या ठिकाणून आलेलं आहे. कोकणातल्या ठिकाणी साधारणतः गावाच्या जवळ जी गाव देवळं असतात त्या देवळाच्या आवारात जी झाडं असतात ती साधारणतः 300-400 वर्षाची असतात. कर्नाटकात तुम्ही गेलात तर जुनी जी झाडं असतात ती फार मोठी मोठी झाडं दिसतात. तशी तुम्हाला ह्या अभयारण्यामध्ये नाल्याकाठ्याला असणारी अर्जुनाची झाडं सोडली तर कुठे झाडं दिसत नाहीत, पण तरीसुद्धा वाघ दिसतो. आम्हाला दुसरं काही बघायचंच नाही आहे आणि चर्चा पण करायची नाही आहे हा विषय आहे. त्यामुळे इन्व्हायलेट एरिया झाल्यामुळे आमच्याकडे संख्या वाढली आणि वाघाची संख्या जास्त वाढली हे मी आत्ता मान्य करतो. त्याला मॅनेजमेंटचे इनपुट्स आहेतच,